मुख्यतः महाराष्ट्राच्या जनतेचे आभार आणि या निवडणुकीच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व थरातल्या कार्यकर्त्यांनी जे अतिशय कष्ट घेतले त्याच्याबद्दल संघटनेच्या वतीनं आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. महाराष्ट्रात एक प्रकारचं परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली. जो काही निवडणुकीचा निकाल आहे तुमच्या हातामध्ये माझे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये सविस्तर लिहिले की हा निकाल इथं परिवर्तनाला पोषक अशा प्रकारचा आहे. माईक पडतील, माईक पडतील असं नका. आणि आम्हाला लोकांचा प्रयत्न हा राहणार आहे की ही देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली सुदैवानं देश पातळीवरचं चित्रसुद्धा अतिशय आशादायक आहे. विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये सर्वसाधारणपणानं तुम्हा लोकांचं आणि आमच्या काही सहकाऱ्यांचं असेसमेंट जे होतं त्यापेक्षा वेगळा निकाल उत्तर प्रदेशच्या जनतेनं दिलेला आहे. या निकालाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की यापूर्वी भाजपला उत्तर प्रदेश आणि या भागामध्ये जे यश मिळायचं ते त्याचं मार्जिन हे फार मोठं असायचं. आता त्यांना काही ज्या जागा मिळाल्यात त्या मर्यादित अशा प्रकारच्या मर्जीने मिळाल्यात. याचा अर्थ राष्ट्र पातळीवर आम्ही लोक जे सगळे काम करतो त्याचे विशेषतः उत्तर प्रदेश आणि हिंदी मिडियमध्ये जे आमचे सहकारी काम करतात त्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून अधिक लक्ष दिलं तर आज उत्तरेकडचा जो चेहरा आहे तो बदलायला एक अनुकूल अशा प्रकारचं चित्र दिसतं आहे आणि त्यासाठी आम्हाला लोकांच्याकडून काळजी घेतली जाईल. आज हा निकाल झाल्याच्या नंतर मी काही सहकाऱ्यांशी चर्चा केली, विशेषतः काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खडगे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुख सीताराम काँग्रेस सीताराम येचुरी आणि अन्य, तर त्याच्यामध्ये कदाचित अजून नक्की नाही पण उद्या त्यालाच दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे आणि त्याचा संदेश आज संध्याकाळपर्यंत मला आणि आमच्या इतर सहकाऱ्यांना मिळेल ते असेल तर उद्याच्या बैठकीला आम्ही तातडीने जाऊ आणि एकंदर कृषी धोरण कृषी नीती ही सामूहिकपणानं चर्चा करून ठरवू एवढंच या ठिकाणी मला सांगायचं. आज या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टी चांगल्या घडलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली आणि जागा मर्यादित लढवल्या, सगळ्या मिळून आम्ही 10 जागा लढवल्या पण त्याच्यामध्ये असं दिसतंय की 7 जागेवर अंतिम काही त्याचं पूर्ण काउंटिंग झालेलं नाही पण 7 जागेवरच्यावर आज आम्ही तुझ्यावर किती 7 होती 7 जागेंच्यावर आज आम्ही पुढे आहोत. याचा अर्थ 10 जागा निवडून लढून 7 विजय मिळण्याच्या संबंधीचं चित्र, याचा अर्थ स्ट्रायकिंग रेट हा राष्ट्रवादी काँग्रेसचा या निवडणुकीमध्ये निश्चित प्रमाणात झालेला आहे. हा जो काही यश मिळालं ते यश मिळालं ते एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसचं यश आहे असं आम्ही मानत नाही. आम्ही ही जी महाराष्ट्र विकास आघाडी केली ज्याचा उल्लेख माझ्या स्टेटमेंटमध्ये सविस्तर आहे त्या आघाडीच्या वतीनं आणि विशेषतः काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना
आणि आमचे सहकारी या सगळ्यांनी एकत्रित जीवाभावाच्या वतीनं काम करण्याची भूमिका घेतली आणि त्यामुळेच हे यश जसं आम्हाला मिळालं राष्ट्रवादीला तसं काँग्रेसला मिळालं आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या पक्षाला सुद्धा मिळालं. आणि या जे मी सुरुवातीला सांगितलं की परिवर्तनाचं वातावरण आहे आणि आम्ही तिघही एकत्रित राहून उद्याच्या काळामध्ये आमची धोरणं ठरवू आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची खबरदारी घेऊ एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे. उद्याची बैठक ही दिल्लीला आज संध्याकाळी करेल ठरेल आणि ती झाली तर त्या बैठकीला माझी उपस्थिती असेल. आज काही टेलिव्हिजनवर बातमी आहे किंवा मी चंद्रबाबूंशी बोललो आणखीन कुणाशी बोललो याच्यात काही तथ्य नाही. मी काही कुणाशी बोललेलं नाही. बोलणं माझं झालं असेल तर ते काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेस एसओजी यांच्याशी झालं, बाकी कुणाशा संबंधीचं नाही. या चर्चा करणं इतरांशी याबद्दलचं धोरण हे राष्ट्रीय पातळीचे आमचे सगळे सहकारी आहेत त्यांच्याशी विचारविनिमय करून केलं जाईल. सर, सगळे म्हणतात की तुम्ही तुमचं वय झालं आहे, या ठिकाणी हे सिद्ध झालं आहे की टायगर बुडावा तो क्या हुआ लेकिन जिंदा आहे. सर हिंदी मध्ये प्लीज ब्रीफ कराल सगळं. सर 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 त्याच्यावर उत्तर सर सर एक उत्तर सर सर एक उत्तर नितीश कुमार यांची मदत तुम्हाला थोडी माहिती नाही. माझं काही त्यांच्याशी बोलणं झालं नाही. एखादा अध्यक्षाचे प्रमुख भरायचे आणि त्यामुळे त्याची माहिती असल्याशिवाय त्याच्यावर मी कमेंट करणं योग्य नाही. माझं त्यांचा सुसंवाद आत्ता झालेले संबंध आहेत पण आत्ता बोलणं झालेलं नाही. सर, बारामतीची जी जागा होती त्यावर याचा उमेदवार विचारा. सर तुम्ही फिरलेला आहात काय की माझं स्वतःचं असेसमेंटच्या मतदारसंघाचं असं आहे की याच्यापेक्षा वेगळा निकाल लागेल असं मला कधी वाटलं नाही. एक आणि बारामती हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे त्याच्यात माझं स्वतःचा गेले 60 वर्षाचा असोसिएशन आहे. माझी सुरुवातच तिथं झालेली होती आणि कशा करू न करू तिथला सामान्य माणूस जो आहे, नागरिक जो आहे, त्याची मानसिकता काय मला ठाऊक आहे. आम्ही जाऊ अथवा न जाऊ तो योग्यच निर्णय घेतो आणि घेईल याची खात्री आम्हाला होते. आणि मला वाटतं आता किती टक्के सोळावी राऊंड पब्लिश झाली. त्याच्या आधी बारामती विधानसभेत कसं मतदान झालं? 10व्या राऊंडला 22,000 होता, आता 35,000 पुढे लीड असेल बारामती विधानसभा. एका विधानसभेमध्ये 35,000 पुढे आत्ता लीड असेल आणि बाकीच्या मतदारसंघाचं तुमच्याकडे सगळं असेल ना? हो, म्हणजे बाकीमध्ये पण लीड आहे. खडकवासला थोडंसं कमी आहे, बाकी सगळे लीड आहे. गेल्या वेळेसपेक्षा खडकवासला चांगलं आहे. आता 16व्या राऊंडला रफली 76,000 आसपास आहे आणि अजून 3-4 राऊंड अजून 6-7 राऊंड बाकी आहे. 6-7 निकाल आमची साधारणचा जो विचार होतोय झालाय त्याच्यामध्ये महाराष्ट्र ही विकास आघाडी जी आहे विकास आघाडीच्या वतीनं आम्ही सामूहिक कष्ट करू, प्रयत्न करू, लोकांच्या जाऊ आणि उद्याचं महाराष्ट्राच्या विधानसभेचं चित्र वाढलं आहे ना, जे आमचे प्रयत्न चालूच आहेत त्याचा हा निकाल आम्हाला अधिक प्रेरणा देणारा आहे आणि म्हणून हे काम आम्ही चालू ठेवू.
चुनावी परिणाम को आज के देखते हैं महाराष्ट्र के परिप्रेक्ष्य में, पूरे देश भर में जो चुनावी परिणाम है उसे कैसे ये बात शुरू में मैंने कहा कि महाराष्ट्र में तो रिजल्ट अच्छा आ गया, अरे सबसे ज़्यादा उत्तर प्रदेश का ये डिसीजन आएगा इस पर कोई सोचते नहीं थे। हिंदी वेल्थ इसकी चिंता हम लोगों की थी, सदर्न इंडिया की कोई प्रॉब्लम नहीं था, मगर हिंदी वेल्थ में और मेहनत करने की आवश्यकता है यह हम चाहते सोचते थे, और इसमें कोई ना कोई सुधार हो गया है वर्ष से। फिर भी मध्य प्रदेश और कुछ एरिया में और ज़्यादा काम करने की आवश्यकता है, मगर उत्तर प्रदेश की जनता ने जो इसमें डिसीजन दे दिया, एक नई डिरेक्शन सब लोगों को उन्होंने दिए, हम वहाँ के नेता लोग, वहाँ के कार्यकर्ता लोग और उत्तर प्रदेश की जनता जो इन सभी का हम आभारी है कि इस तरह का डिसीजन उन्होंने दे दिया। राम को लेकर जिस तरीके से राम मंदिर को लेकर राम को लेकर जिस तरीके से बीजेपी ने मंचों से ये कहा कि जो भगवान राम को लाए हैं जनता उनको लाएगी, ये जो परिप्रेक्ष्य बनाया गया था कि राम मंदिर के बाद जनता उन्हें चुनकर देगी, बाद में प्रधानमंत्री का चला नहीं, बाद में प्रधानमंत्री का हिंदू मुस्लिम करना, सीधी बात है, मंदिर मस्जिद से इसमें रेप करने की कोई आवश्यकता नहीं थी, जिनको आम जनता के बारे में कॉन्फिडेंस है ऐसे लोग उस लाइन पर जाते थे, उन्होंने कोशिश की मगर जनता ने इसका स्वीकार नहीं किया। यहाँ तक इस कैंपेन में आपने हमने लोगों ने देखा कि महिलाओं को इस तरह की तकलीफ हो जाएगी, ये लोग हुकूमत पे आएंगे तो किसानों की या यूजर एरिया की मीटिंग हो तो वहाँ बताया गया कि हे लोग ये लोग खोखो पर आएंगे तो आपके खेती में दो भैंस आपने रखी है इनमें से एक भैंस को लेके जाएंगे, इस तरह की ठेठ या गलत चीज़ें हाइएस्ट पोजिशन देश के जिम्मेदारी करते हैं इन लोगों ने की थी, ये बात बिल्कुल अच्छी नहीं थी, मगर हमारा विश्वास था कि आम जनता इस तरह की कैंपेन, इस तरह की लाइन, इस तरह का प्रोपेगेंडा इसका स्वीकार कभी नहीं करेंगे, और इसका अच्छा जवाब उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री हो अखिलेश जी या उनके बाकी साथी लोगों ने ठीक तरह से दिया, और जो कुछ बातें कही गई इसका स्वीकार जनता ने किया नहीं, ये निर्णय जो आ रहा है इससे साफ होता है। सर साताराची जागा पवार साहेब, साताराची जागा तुम्ही खेचून आणण्याचा प्रयत्न केला पवार साहेब, पवार साहेब पवार साहेब की आहे क्या बीजेपी हैज नॉट क्रॉस्ड मेजॉरिटी बाय देयर ओन, हाउ यू रिएक्ट टू दिस एंड पर्टिकुलरली द फाइट ऑफ बारामती, वी शुड नो अबाउट ऑल योर इज सो अर्ली वी हैव टू वेट फॉर अनदर डे और टू देन करेक्ट फिक्सर विल कम व्हेन वी विल सिट इन दिल्ली एंड डिस्कस विथ आवर कलीग देन बातचीत हुई नहीं, बातचीत करने की उम्मीद है, मेरी भी बातचीत खाली दो लोगों के साथ हो गई, खड़गे साहब एंड सीताराम येचुरी, और वो अन्य साथियों के साथ बातचीत करेंगे और फिर हमें संदेशा देंगे कि दिल्ली में मिलना है या नहीं, हो सकता है कि कल मिलने की स्थिति पैदा हो सकती है। पार्टियों को तोड़ा, पार्टियों को अलग किया, लेकिन उसके बाद के अभी के जो नतीजे हैं वो ये बताते हैं कि इस तरह की टूट फूट जनता को बर्दाश्त नहीं है, वो इसे पसंद नहीं करती। नहीं बिल्कुल सीधी बात है, जो पार्टी तोड़ने का काम उन्होंने किया, जो जो गलत तरीके उन्होंने हटाए इसकी रिएक्शन इस होती में लोगों ने दी है, और हमें खुशी है कि ये गलत रास्ते पर एक राजनीति जो जिम्मेदार राजनीति उस रास्ते से जा रही थी उनको जो कोई सबक सिखाने की आवश्यकता थी
वो सबक आम जनता ने सीखा है, ये अच्छी बात साताऱ्याची जागा तुम्ही पाण्यात भिजून ती परत आणली होती, त्यावेळेस तो विजय मिळाला होता, परंतु आता साताऱ्याच्या जागेवर पराभव पाहायला मिळत आहे, कुठे कमी पडलं असं वाटतं? कारण अर्थात त्याचं अजून काउंटिंग सुद्धा झाली नाही आणि थोडक्यात ही सीट जाते असं दिसतंय, म्हणजे ती काही नकार देण्याचा अर्थ नाही, त्याच्या खरोखर त्यांनी जाऊ, पण आम्हाला विश्वास आहे की सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा घटक आहे आणि त्याची आमची कंटिन्यू राहील. आय कॅन से एनीथिंग यू सी वी आर नॉट शुअर वेदर वी विल बी एबल टू फॉर्म गव्हर्नमेंट. As I said, we'll discuss with our colleagues and decide next course of action. Sir, India ala, sir, India ala. Sir, 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 sir. Mahayutiche netan karna ta pratikriya ashi yeti ahe ki jatiya ded ani jatiya dhruvikaran ha mahavikas aghadicha fayda zalela ahe. Sir, 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 लोकांनी त्यांना दूर केलेलं, आता ते दूर केल्याच्या नंतर कुठेतरी ह्या त्याची कारणमीमांसा करून डायव्हर्ट करण्याच्या संबंधीचा विचार आहे, याच्यात काही तथ्य नाही. हा निकाल महाराष्ट्रातल्या जनतेनं विचारपूर्वक घेतलेला आहे. इथं लढण्याची आवश्यकता आहे, परिवर्तन झाल्याची आवश्यकता आहे. गेले 10 वर्षाचं राज्य त्या लोकांनी मधले 20 वर्ष सोडली ते जनतेने पाहिलेलं आहे आणि त्याला प्रत्येक अशा प्रकारचा निकाल हा लोकांनी घेतली. मैंने बताया की हम कल ही बैठेंगे, बात करेंगे, काही हमारे साथी यहाँ नाही आहे. ये डिसिजन कोई इंडिविजुअल एक पार्टी नाही रही, ये डिसीजन कलेक्टिव डिसीजन होगा, कलेक्टिव सोच चाहिए और ये काम अगले 2-3 दिन में हो जाए. अपक्ष उमेदवार विशाल पाटील आता विजय झालेत अशा पद्धतीची माहिती समोर येते. विशाल पाटील सांगली ठीक विजय झाले तर त्यांचे अभिनंदन. निर्णय झाला, निकाल झाला, ते विजयी झाले, आता कशा विषयाचा पवार साहेब 10 न्यायाधीशांनी जवळपास पत्र लिहिलं होतं. पवार साहेब इंडिया अलायन्स आने वाले वक्त में नीतीश कुमार जी के लिए डेप्युटी प्राइम मिनिस्टर की ऑफर कंसिडर करी. इस इश्यू के बारे में हमारे यहाँ डिस्कशन ही हुआ है. जब तक बात नहीं होती, कई चीज थिंकिंग नहीं होता, तब तक इस बारे में कुछ जवाब देना ठीक नहीं. थोडं दुखी आहे एकदम. पवार साहेब, त्या न्यायाधीशांनी काही न्यायाधीशांनी राष्ट्रपती यांना पत्र लिहिलं आहे की हंग जर संसद भवन जर झालं तर या प्रकरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान न करता इतर विरोधी पक्षांना एकत्र करून त्यांना निमंत्रण द्या. तुम्हाला असं वाटतं का की ही खरी वेळ आहे त्या न्यायाधीशांना सोबत घेऊन? माहिती नाही आम्हाला एक आणि अजून कुणाला रिझल्ट आहे का नाही हे स्पष्ट व्हायला 24-48 तासाची आवश्यकता आहे. ते झालं मी याच्या भाषेत कुठून बाहेर पडले त्यांना या निकालानं धडा मिळाला असं वाटतं तुम्हाला? तर ते विचार करतील. हा जो निकाल आहे तो बऱ्याच जणांना विचार करायला हवा आहे. अनेक गोष्टी आहेत ते सांगते, आता आजच सांगणं अवघड आहे, पण सहण्याला एकंदर लोकांची मानसिकता काय हे समजेल आणि त्याच्यातून सहनपणा हा सुचून कदाचित काही वेगळा विचार करते माहिती नाही. असं की हा विशेष अंश कुठं नाही आज आज कुणाला घ्यायचं का नाही हा विशेष नाही. त्याची चर्चा करायचं कारण नाही, तो आमचा अजेंडा नाही.
ये इसका जवाब उन्होंने दिया है। याची चर्चा आम्ही केलेली नाही। हा निर्णय एखादी व्यक्ती घेऊ शकत नाही, त्या संबंधीच्या कलेक्टिव्ह थिंकिंगची आवश्यकता आहे। उद्या फरवा आम्ही ज्यावेळेस बसू त्यावेळेस, पण तो आयुष्य आज आमच्या अजेंड्याच्या समोर नाही। थँक यू व्हेरी मच। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।